तर राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक संपली आहे. बैठकीसाठी गोखले इन्स्टिट्यूट संचालक अजित रानडेही उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणावर आयोगाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. आता जी ही मोठी बातमी आहे ती म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक आता संपली आहे. बैठकीला गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक अजित रानडे सुद्धा उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणावर आयोगाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. आता ही बैठक जी आहे ती संपन्न झाली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक जी आहे ती आता संपली आहे. याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून. ज्ञानेश्वर, राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक जी आहे ती संपली आहे, बैठकीबाबत काय महत्वाचे आहे? राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक जी पुण्यातल्या सर्किट हाऊस या ठिकाणी सकाळी सुरू झाली होती ती बैठक अगदी काही वेळापूर्वी संपलेली आहे. ही बैठक संपल्यानंतर जेव्हा आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्र हे बाहेर आले तेव्हा माध्यमकर्मींनी त्यांना प्रश्न विचारले पण कुठल्याही पद्धतीचं उत्तर आयोगाच्या अध्यक्षांनी दिलं नाही. आजची जी बैठक होती ती बैठक हे सॉफ्टवेअर बद्दल चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली होती, ज्याला रानडे इन्स्टिट्यूटचे संचालक अजित रानडे हे उपस्थित होते. कारण त्यांच्याच संस्थेला हे काम दिलं गेलेलं आहे आणि जी चर्चा झाली या चर्चेत सॉफ्टवेअर कशा पद्धतीने काम करणार आहे, त्यामध्ये निकष जे लावून दिलेले आहेत, जी प्रश्नावली तयार केलेली आहे त्याचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो याचा आढावा आयोगाच्या अध्यक्षांकडून उपस्थित सदस्यांकडून घेण्यात आलेला आहे. जानेवारीमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. बघावं लागणार आहे येत्या काळात पुढे सर्वेक्षणाच्या दृष्टिकोनातून नेमक्या कोणत्या गोष्टी घडतात, कोणत्या टप्प्यांमधून ह्या सगळ्या गोष्टी पुढे जातात. ज्या पद्धतीचे आदेश आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यांच्याकडून हे काम वेळेत पूर्ण होतंय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच या बैठकीकडे आणि बैठकीमध्ये हे जे मुद्दे आलेले आहेत त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.